देर इज अ प्रोसेस ऑफ लर्निंग आणि अनलर्निंग. तर मला असं वाटतं ॲक्टर्सच्या बाबतीत प्रोसेस ऑफ अनलर्निंग हे खूप महत्त्वाचं आहे. ती पाठी कोरी करत नाही तोपर्यंत त्याच्यावर दुसरं काही आपल्याला उमटवता येत नाही किंवा काही रेखाटता येत नाही. 2018 कॉन्शियस डिसिजन घेतला की असं नाही की टीव्ही टेलिव्हिजन परत कधीच करायचं नाही, पण जी लोक आतुरतेने किंवा प्रेमाने आपला शो बघतायत आपल्यासाठी, त्यांच्याच चांगल्यासाठी की त्यांना काहीतरी आपल्याला नवीन देता यावं म्हणून मी हा ब्रेक घेतला होता. पहिलं हे आहे की ॲज अन ॲक्टर ते तुम्हाला आवडतं आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर ते तुम्हाला आवडलं असेल तर मला असं वाटतं की 80% चान्सेस आहेत की ते तुम्ही प्रेक्षकांना आवडायला लावू शकता. तशी एकही रिॲक्शन किंवा रिॲक्ट होण्याची पद्धत आपण तशी ठेवायची नाही आहे. जर तेवढं आपण डोक्यात ठेवलं तर मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज ग्रेट. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाह वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊनच येत असते. मालिकामधून फक्त करमणूक नाही तर नवनवीन विषयसुद्धा आपल्यासमोर मांडत असते. याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवा कोरा विषय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी परत आपल्यासमोर आली आहे. मालिकेचं नाव आहे थोडं तुझं थोडं माझं, आणि याच मालिकेतील दोन गोड कलाकार, एक विश्वास नांगरे पाटील असा यांसारखा दिसणारा एक कलाकार आणि एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे. बरं, तर सगळ्यात आधी एक म्हण असते ना की कमबॅक असावं तर असं, तर मला आवडलं कमबॅक असावं तर तुमच्या दोघांसारखं पाहिजे की भाई सहा वेळ घेतला, थोडा टाईम लागला, पण बाबा आलो करून. तुम्हाला दोघांना मला पहिला प्रश्न हाच विचारायला आवडेल की आपण जो कोणता वेळ घेतो, मग आता आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये असेल किंबहुना पर्सनल लाईफमध्ये, किती महत्त्वाचा असतो तो ब्रेक घेणं आणि किती महत्त्वाचं असतं की आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे हे मला वाटतं, स्पेशली जेव्हा ॲक्टर्सच्या बाबतीत तर हे होतं. कारण आपल्या नकळत आता काय होतं, मालिकामधून आपण काम करतो सलग किमान एक 1.5-2 वर्ष, सलग 3 वर्ष, सलग तेच एकच कॅरेक्टर वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये आपण जगत असतो. तर नाही म्हटलं तरी कुठेतरी त्याचे रेसिड्यूज कुठेतरी ते राहतं आपल्यामध्ये. तर ते पूर्ण म्हणजे देर इज अ प्रोसेस ऑफ लर्निंग आणि अनलर्निंग. तर मला असं वाटतं ॲक्टर्सच्या बाबतीत प्रोसेस ऑफ अनलर्निंग हे खूप महत्त्वाचं आहे. ती पाठी कोरी करत नाही तोपर्यंत त्याच्यावर दुसरं काही आपल्याला उमटवता येत नाही किंवा काही रेखाटता येत नाही. सो त्यासाठी हा वेळ घेणं महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, खूप वेळेला तेच करून कदाचित ते आवडतंही प्रेक्षकांना, नाही असं नाही. म्हणजे एकदा काय होतं की तुमच्यावरती काही जणांना तुम्ही आवडत असाल तर ते मग तुमचं काम बघतात, दरवेळेला चांगलं 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 म्हणतात, पण कुठेतरी एक सेल्फ ॲनालिसिस हे स्वतःचं असलं पाहिजे की खरंच आपण हे वेगळं काही करतो आहे का तेच करत चाललो आहे आपण असंख्य प्रोजेक्ट्स. सो त्यासाठी हा वेळ घेणं महत्त्वाचं आहे. कारण मागच्या त्या सगळ्या गोष्टी अनलर्न करून पुन्हा पाठीकोरी करून आणि आता मला काहीतरी वेगळं लिहायचं आहे किंवा लिहू शकू का, लिहू शकू का, हा पण एक खूप मोठी गोष्ट आहे. की दरवेळेला असं आपल्याला वाटतं आणि तेच केल्यानंतर एका पॉईंटला आपण असं होतं की काही वेगळं करायची वेळ आली तर आपल्याला ते ॲडॅप्ट होत नाही पटकन. पण तसं नाही झालं पाहिजे की प्रत्येक, कारण दिग्दर्शक वेगळा असतो, प्रत्येक वेळेला टीम वेगळी असते. सो त्याच्या पद्धतीने आपल्याला काम करता आलं पाहिजे, तेवढं आपण फ्लेक्झिबल आणि मोल्ड होणारं असलं पाहिजे त्या प्रोसेसला सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की ती प्रत्येक काम हे पाठीकोरं करून मगच करावं असं अशा मताचा मी तरी आहे. त्यानं काय होतं की तुम्ही वेगळं डिलिव्हरही करता, प्रेक्षकांनाही ते आवडतं, फ्रेशनेस राहतो तुमच्या कामामध्ये, आणि कलाकार म्हणून आपल्यालाही तो फ्रेशनेस गरजेचा असतो. आणि त्याच्यामुळे मग आपणही जरा ऑन टोज राहतो. कारण आता मी जेव्हा पाठी कोरीच केलेली आहे त्यावेळेला आता मला बॅगेजच नाही ना कुठलं की अरे ते माझं ठीक आहे, म्हणजे मागचं एखादं काम कुठलं बाबा आवडलं होतं, लोकांना ॲप्रिशिएट केलं होतं, इथपर्यंत ठीक आहे. पण आता हे कामच वेगळं आहे, आता मला हे वेगळं करायचं आहे, तर मग तेवढं आपण ऑन टोज राहतो, तेवढी मेहनत घेतो मुळात. कारण मग ते आपण कंटाळा आलेला नसतो त्या गोष्टीचा की हां हे करायचं आहे ना म्हणजे हेच आहे. सो त्याने तो एक जो बंचुके ॲटिट्यूड येऊ शकण्याची शक्यता असते ती कम्प्लीट झिरो होते. कारण तुम्ही पुन्हा झिरोवर असता, आणि झिरोपासून पुन्हा स्टार्ट करायचं म्हटल्यानंतर त्या सगळ्याच बाबतीत तो तुम्हाला हळूहळू गेन करत जावं लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की तो गरजेचा आहे, खूप गरजेचा आहे. मी 2011-2018 मी कॉन्स्टंटली डेली सोप करत होते. एक मोनोटोनस वाटत होतं की आपण काही नवीन करत नाही आहोत ह्याची सारखं मनात कुठेतरी वाटत होतं की आपलं, मला असं वाटत होतं की आपलं कॅलिबर ह्याच्यापेक्षा जास्त आहे पण आपण ते एक्सप्लोअर करत नाही आहोत. कारण आपण तेच आणि सारखंच काम करतो आहे तर सारख्याच रिॲक्शनही देतो आहे. 2018 कॉन्शियस डिसिजन घेतला की असं नाही की टीव्ही टेलिव्हिजन परत कधीच करायचं नाही,
पण जी लोक आतुरतेने किंवा प्रेमाने आपला शो बघतायत आपल्यासाठी, त्यांच्याच चांगल्यासाठी की त्यांना काहीतरी आपल्याला नवीन देता यावं म्हणून मी हा ब्रेक घेतला होता. 2016 मी हिंदी मालिका करत होते 2018, पण मालिकांचं जरा सेम असतं गणित असं मला वाटतं. पण त्यातूनही ॲज अन ॲक्टर म्हणून जर तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी नाही पण काहीतरी वेगळं करता आलं ना, तर त्याचं एक सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं. कारण मी सुरुवात टेलिव्हिजनपासून केली आहे तर मला माहिती आहे की व्हॉट सॅटिस्फॅक्शन क्रिएटिव्हली स्टारडमसुद्धा आणि प्रेक्षक जेव्हा प्रेम करतात ते काय पॉवर आहे टी व्हीची, ही मी खूप जवळून अनुभवली आहे. आणि जर ती पॉवर किंवा ती अथॉरिटी मला प्रेक्षकांनी दिली आहे तर मला त्याचा गैरवापर करायचा नाही आहे, मला ती जपून ठेवायची आहे. आणि जेव्हा माझ्याकडे काहीतरी नवीन करण्यासारखं आहे, मी जेव्हा काहीतरी तुमच्या मालिकेमध्ये नवीन करू शकते तेव्हाच मला ती मालिका करायची होती. आणि आत्ता मला हे कॉन्स्टंटली म्हणजे ह्या वर्षभरात मला हे जाणवत होतं की मला असं वाटतं की मी आत्ता रेडी आहे. मी अपर्णाताई म्हणजे आमच्या प्रोड्युसर्स आहेत, मी त्यांना पण सांगितलं की अपर्णाताई ओके वाटतं आहे ना सगळं, तर ती उलट मला म्हणाली की तुझ्या ज्या रिॲक्शन्स आहेत ना त्या अनएक्सपेक्टेड आहेत, त्या आम्ही एक्सपेक्ट केल्या नाही आहे. सो ते बघायला खूप छान वाटतं. आणि मला जेन्युअनली हेच ऐकायचं होतं की ओके आपले सेम रिपीट, हां म्हणजे आपले आपलेच एक्सप्रेशन्स कधी कधी आपल्याला रटाळ वाटतात ना, तर ते वाटत नाही आहेत. सो हे प्रोड्युसरकडनंच आलं, सो जरा साइन ऑफ रिलीफ होता. नाही खरंच खूप सुंदर उत्तर मिळालं. मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की एक असताना ह्याआधी जेव्हा आपण एखादी मालिका साकारत असतो किंवा एका मालिकेमध्ये एक भूमिका साकारत असतो किंवा आपण ह्याआधी चित्रपट केलेला असतो तर प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये ती भूमिका राहिलेली असते, किंवा समीरने हे केलं तर मला नेक्स्ट टाईमसुद्धा समीरला असंच करायला आवडेल, व शिवानीला मी ह्या मालिकेमध्ये ही भूमिका निभवताना बघितलं तर मलासुद्धा तेच आवडेल. कलाकार म्हणून किती कस लागतो की ह्याच्या आधीचे आम्ही कामं केले आहेत त्या कामाला कुठेही हातभार न लावता, धक्का न लावता आम्ही जी नवीन आता भूमिका निभावतो आहे ती भूमिकासुद्धा माणसांना तेवढी, प्रेक्षकांना तेवढी आवडली पाहिजे, त्याच्यावरसुद्धा प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम केलं पाहिजे, ह्या सगळ्या गडबड गोंधळीमध्ये किती कस लागतो कलाकार म्हणून तुमचा? मला असं वाटतं दरवेळेला जी नवीन भूमिका तुमच्याकडे येते दरवेळेला कस लागतोच, कारण प्रत्येक कलाकार म्हणजे ॲक्टर जो असतो तो एक मीडियम आहे किंवा तो कुणाचं तरी विजन पोचवण्याचं माध्यम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्टोरी असेल, त्या पात्राची जडणघडण असेल, हे सगळं रायटर्स असतील, चॅनलची क्रिएटिव्ह टीम असेल, ह्या सगळ्यांनी मिळून ते उभं केलेलं असतं. सो ते प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त त्यांच्या ज्या डोक्यात आहे ह्या सगळ्या टीमच्या, ते जास्तीत म्हणजे त्याच्या जवळपास जाणारं पोचवणं हे खरं तर मला वाटतं ॲक्टरचं काम आहे. त्यामुळे तिथे कस नक्कीच लागतो. तू जे सुरुवातीला म्हणालास की प्रेक्षकांना तसंच बघायचं असतं किंवा अरे त्याच्यामध्ये असं डॅशिंग होतं, तर दुसऱ्या वेळेला समजा जर एक्झॅक्ट अपोजिट काही असेल तर लोकांना असं होतं की नाही जरा हे काहीतरी वेगळंच आहे किंवा काय, ॲक्सेप्ट करायला वेळ लागतो. पण मला वाटतं ते कुठेतरी तो पार्ट अँड पार्सल ऑफ आर प्रोफेशनल लाईफ आहे की ते सगळ्याच गोष्टी सगळ्यांना आवडतील असं नाही. पहिलं हे आहे की ॲज अन ॲक्टर ते तुम्हाला आवडत आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर ते तुम्हाला आवडलं असेल तर मला असं वाटतं की 80% चान्सेस आहेत की ते तुम्ही प्रेक्षकांना आवडायला लावू शकता, कारण जेव्हा तुम्हीच 100% कन्व्हिन्स असता की ह्याच्यामध्ये मला जे हवं ते आहे आणि मी ह्याच्यामध्ये 100% नाही त्याच्यावरतीही जाऊन मी काही गोष्टी देणार आहे, तर त्यावेळेला वाटतं मला ते प्रेक्षकांना, कारण प्रेक्षक हे कुठल्याही याच्यापेक्षा ना एफर्ट हा दिसतो. तुम्ही कायम बघा की कुठल्याही माणसाचा कुठल्याही गोष्टीचा एफर्ट हा ॲप्रिशिएट होतो. ती कलाकृती तेवढी नॉट नेसेसरिली ती चकचकीत असेल, जसं आपण आता अनेक फिल्म्स बघितले असतील रिसेंट काळामध्ये, त्याच्यामधल्या 19-20 गोष्टी प्रेक्षक लक्षात ठेवत नाहीत की मागे काहीतरी अरे ते मध्ये एक शॅडो येऊन गेलं किंवा हे गेलं, ह्याच्याकडे लक्ष नाही जात लोकांचं. त्याचा एफर्ट किती जेन्युअन आहे, ते समोर जे घडते त्यातले एफर्ट्स घेणारी माणसं किती जेन्युअनली एफर्ट्स घेतात, ती गोष्ट ॲप्रिशिएट होते आणि ती पोचते प्रेक्षकांपर्यंत असं मला वाटतं. आणि टेलिव्हिजनचा प्रेक्षक तर असा आहे की जे तुम्हाला टेलिकास्ट झाल्यानंतर तासा दोन तासामध्ये त्याचं लगेच पावती देतात, प्रोमोमध्ये सुद्धा पावती देतात. त्यामुळे ते एक चांगली गोष्ट आहे की जे काही असेल ते पटापट त्याचे रिॲक्शन्स येतात आणि त्याच्यावर आपण कामही करू शकतो. काही चुकत असेल तर ऑब्व्हियसली कान धरण्याचा अधिकार आहेच प्रेक्षकांना, त्यामुळे ते झालं तरीसुद्धा की अरे बापरे ओके हे चुकलं आहे आपलं, आपण काहीतरी आता नीट करूया वेगळं करूया, हा कायम तुम्हाला करता येतं. त्यामुळे त्या दृष्टीने मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर टेलिव्हिजन आपण करत असू तर. सुनील, शिवानी तू काय सांगशील?
सॉरी मला प्रश्न परत सांगायचा नाही. प्रश्न आपला असा होता की जेव्हा आपण ह्याच्या आधी एक भूमिका निभावत असतो तेव्हा त्या भूमिकेची एक छाप प्रेक्षकांच्या मनामध्ये असते. ती भूमिका निभावत असताना त्याला तर कुठे हात लागत नाही आहे ना, किंबहुना ती भूमिकेचं पाठी पडत नाही ना. त्याच्यानंतर आता जी भूमिका आपण निभावतोय ती सुद्धा प्रेक्षकांना तेवढीच आवडली पाहिजे. या सगळ्यांमध्ये एक कलाकार म्हणून किती कस लागतो? मी ना ह्या गोष्टीचा खूप विचार नाही करत, हे खरं उत्तर आहे. पण मी ह्या गोष्टीला धरून एका गोष्टीचा खूप विचार करते, ती म्हणजे की आपली आधीच्या भूमिकेनुसार आपण काहीच करायचं नाही आहे. तशी एकही रिॲक्शन किंवा रिॲक्ट होण्याची पद्धत आपण तशी ठेवायची नाही आहे. जर तेवढं आपण डोक्यात ठेवलं तर मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज ग्रेट. प्रेक्षकांना असं वाटायला नको की अरे हे आधी आम्ही बघितलं, हेच का असं दिसायला नको. हो, म्हणजे अचानक जर तुम्हाला वाळवीमधली देविका दिसली मानसीमध्ये तर तुम्ही होणार की अरे काय नवीन काही करतच नाही आहेस तू. सो माझा हा प्रयत्न असतो की आपण प्रयत्न करूया, होतंय की नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण आपण ॲटलीस्ट ट्राय करूया की देवयानी सारखं. म्हणजे आत्ता खरं तर ह्या गोष्टीचं इतकं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी तर आहेच माझ्यावरती, पण मला ह्या गोष्टीचं आता बॅगेज पण वाटतं आहे, जरा भीती पण वाटते की देवयानी देवयानी देवयानी. पण मला असं वाटतं की आता देवयानीचा म्हणजे छान शो होता तो आपला आणि खूप लोकांनी प्रेमही केलं. पण आता प्रेम करायची गरज आहे आपल्या मानसीवरती, थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेवरती. सो माझा सगळे इंटेन्शन्स आणि त्याच्यात सगळी माझी एनर्जी लागलेली असते. माझं असतं की ओके आता आपण हे झालं पण ह्याच्यासारखं आपण नको करूया, आपण काहीतरी वेगळं आणि छान करण्याचा प्रयत्न करूया. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतो कारण का खूप सारे पत्रकार मित्र मंडळी अजून गप्पा मारायच्या तुमच्यासोबत. जाता आता धन्यवाद लेट्स अप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.